सेलू शहरातील तुळजा भवानी मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सहकारी पतसंस्थेत बचत खात्याच्या पासबुकवर एंट्री करण्यासाठी रांगेत उभ्या असलेल्या शेतकऱ्याच्या पिशवीतून 50,000 रक्कम चोरट्यांनी चालाखीने लंपास केल्याची घटना शनिवारी 4 मे रोजी घडली. शहरातील मध्यवर्ती तुळजा भवानी अर्बन कोऑपरेटिव्ह पतसंस्थेची शाखा आहे. शनिवारी रायपूर येथील खातेदार शेतकरी मुंजाभाऊ सुंदर गाडीकर यांनी 1,00,000 रुपये शाखेतून काढून पासबुकवर एंट्री करण्यासाठी रांगेत उभे असताना संधीचा फायदा घेत त्यांच्या जवळील पिशवीतून 50,000 चोरट्यांनी लंपास केले. सदरील घटनेचे CCTV फुटेज मिळाले असून 2 संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेमुळे पेरणीच्या तोंडावर शेतकऱ्याची अडचण निर्माण झाली आहे. घटनेचा तपास पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक देशमुख हे करत आहेत.